चला विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपं असं आज एक प्रकरण पाहूया जसं फळामध्ये तुम्ही फणस पाहतात वरून खूप खूप काटेरी असते पण आतमध्ये खूप गोड असते तसंच आजचं आज हे प्रकरण आहे आपलं प्रकरण आहे चौदावं सरळ व्याज त्याची आपण आता माहिती बघूया हे दिसायला समजायला तुम्हाला थोडंसं अवघड आहे असं वाटल पण याच्या एवढं सोपं प्रकरण कोणतंच नाही आहे चला उघडा तुमचं नवोदयचं गणित विषयाचं पुस्तक उघडा आणि त्याच्यातला सरळ व्याजचे महत्त्वाचे मुद्दे समजून घ्या बघा काय दिले रे पैसे वापरल्याबद्दल जो मोबदला द्यावा लागतो त्याला व्याज म्हणतात उदाहरणार्थ आपण बँकेत आपले पैसे ठेवतो बँक ते पैसे विविध कामासाठी वापरते व त्याबद्दल आपल्याला ती व्याज देते एखादी गरजू व्यक्ती बँकेकडून कर्ज घेऊन ते पैसे स्वतःच्या विविध कामासाठी वापरते व त्याबद्दल ती व्यक्ती बँकेला व्याज देते हे इकडे बघा रे हे साधं सरळ व्याज म्हणजे काय माहिती आहे का किराया एखादा व्यक्ती किरायाच्या घरात राहतो आणि किरायाच्या घरात राहिल्यानंतर मग काय करतो रे तो महिना झाल्यानंतर त्या घराचा किराया देतो की नाही अगदी तसंच व्याज म्हणजे किराया बँकेतून एखाद्याने काही पैसे घेतले आलं का लक्षात मग ते पैसे त्यानं एक वर्ष वापरले मग पैसे वापरले आणि जे घेतलेले पैसे होते त्यानं ते बँकेत वापस दिले आता पैसे वापस दिल्यानंतर बँक काय म्हणती अजून थोडे पैसे जास्त द्या त्याला म्हणायचं ते, ते किराया आता हे काय आहे त्याचा किराया समजलं लक्षात आलं हे जे मुख्य त्यानं घेतलेले पैसे होते ते पैसे तर ते घेतलेले तेवढे पैसे वापस केलेच पण बँकाचे अजून पैसे मागते त्यालाच किराया म्हणजेच त्याला व्याज असं म्हणायचं समजलं बोलीभाषेतलं समजलं पुन्हा बँकेत पैसे आपण ठेवतोच पण एखाद्या व्यक्तीनं किंवा एखाद्या मुलानं बँकेमध्ये आता हे बँकेमध्ये त्यानं काय केलं बँकेमध्ये पैसे ठेवला बँकेमध्ये पैसे ठेवल्यानंतर एक वर्ष दोन वर्ष दहा वर्ष पैसे ठेवला आणि दहा वर्ष बँकेत पैसे ठेवल्यानंतर तो पुन्हा बँकेत गेला आणि म्हणला माझे माझे पैसे वापस द्या मग बँक त्याचे त्याचे पैसे वापस देते आणि ह्यानं पैसे वापस घेऊन निघू लागला की तितक्यात त्याला हाक मारते अरे इकडे इकडे मग ते पुन्हाच वापस जाते आणि त्याला सांगितलं जाते त्याच्यावर अजून ही रक्कम घे लक्षात आलं का ही जी वर आलेली जास्त रक्कम आहे ते म्हणजेच काय किराया म्हणजेच व्याज समजलं लक्षात आलं बँकेनं त्याचे पैसे वापरले म्हणून बँक त्याला व्याज देते आपण जर बँकेचे पैसे वापरले तर आपण बँकेला एक्स्ट्रा रक्कम जी देतो ती व्याज असते समजलं चला पुढचा महत्वाचा मुद्दा बघा बरं काय दिलंय आपण बँकेत ठेवलेल्या किंवा बँकेकडून कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेस मुद्दल म्हणतात आता बुद्दल कशाला म्हणायचं ते समजलं तुम्हाला जी आपली मूळ रक्कम असते त्याला म्हणायचं मुद्दल त्याला काय म्हणायचं रे मुद्दल मूळ रकमेला काय म्हणायचं मुद्दल समजा जी आता समजा आता ही रक्कम आहे आपली ही रक्कम आपण एवढी रक्कम बँकेत ठेवली तर त्या रकमेला म्हणायचं मुद्दल जर आपण रक्कम जर घेतली बँकेतून तर त्या घेतलेल्या रकमेला काय म्हणायचं मुद्दल हा बघा मुलांनो मग तुम्हाला आतापर्यंत व्याज समजलं मुद्दल समजलं आता मुदत मुदत म्हणजेच काय रे कालावधी आपण समजा एखादी रक्कम बँकेमध्ये ठेवतो मग ती जितके दिवस ठेवली तेवढ्या दिवसाच्या वेळेला म्हणायचं मुदत लक्षात आलं किंवा एखादी रक्कम आपण बँकेतून घेतो मग जेवढे दिवस ते थे आपल्याजवळ ठेवतो त्याला म्हणायचं मुदत ते जे काळ असते सहा महिन्याचा एक वर्षाचा दहा वर्षाचा पंधरा वर्षाचा त्या काळालाच काय म्हणायचं मुदत म्हणजेच कालावधी असं सुद्धा म्हणतात चला पाहूया पुढं बघा व्याजाचा दर आता व्याजाचा दर म्हणजेच काय रे तर दर साल दर शेकडालाच व्याजाचा दर असं म्हणतात मग काय व्याजाचा दर पाच आहे म्हणजेच काय आहे दसा दशे पाच याचा अर्थ काय आहे शंभर रुपये मुद्दलाचे एक वर्ष मुदतीचे भाडे पाच होय ह्याला म्हणायचं व्याजाचा दर समजलं पुढं आता रास आता रास कशाला म्हणायचं हे समजून घ्या बरं का मुलांना आता रास आता तुमच्या सगळ्यांना रास हा शब्द ऐकला की तुम्हाला वाटत असेल ते वर्तमानपत्रात येते भविष्य सांगतात तुझी रास काय हे विचारतात ते रास नाही आला का लक्षात ह्या आपल्या गणिताची रास वेगळी आहे तर गणिताची रास काय आहे माहिती आहे का तर मुद्दल अधिक व्याज जर केलं तर दोघांची बेरीज करून जे येईल त्याला म्हणायचं रास समजलं मुलांना लक्षात आलं मुद्दल म्हणजे माहिती आहे तुम्हाला मूळ रक्कम व्याज म्हणजे माहिती आहे बरोबर आहे किराया मग मूळ रक्कम आणि तो किराया म्हणजेच व्याज दोघांचं एकत्र केलं त्याची बेरीज केली तर आपल्याला मिळती रास समजलं पाहूया पुढं आता आपल्याला यावर गणित सोडवायचं म्हणजे आपल्याला सूत्र तर लागलच ला। मग त्याचं मुख्य सूत्र आहे व्याजाचं म्हणजे सरळ व्याजाचं सूत्र बरोबर सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर यालाच आपण असंही लिहू शकतो मुलानो म म्हणजे मुद्दल द म्हणजे दर आणि क म्हणजेच मुदत म्हणजेच क का म्हणजे कालावधी असं पण म्हणलं जाते म द क म्हणजे म गुणिले द गुणिले क छेदस्थानी <coughs> सॉरी हा बघा सरळ व्याजाचं सूत्र समजलं आता हे सरळ व्याजाचं सूत्र म्हणजे मुख्य सूत्र म्हणजे हे आहे पप्पा सूत्र आता ह्याचं पिल्लू सूत्र बघायचं फार आहे हे बघा सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले छेद शंभर होतं आता त्याचं पिल्लू सूत्र आहे म्हणजे द द म्हणजे दर आता दरचं सूत्र जर विचारलं तर शंभर गुणिले व्याज करायचं बघा शंभर गुणिले सरळ व्याज आता ह्याच्या खाली इथं दर होत ना मग कोण कोण उरलं म गुणिले क तर ते इथं येईल म गुणिले क समजलं लक्षात आलं का लक्षा रे त्याच्यानंतर हे झालं पहिल्या पिल्ल्याचं सूत्र दुसऱ्या पिल्ल्याचं सूत्र माहिती आहे तुम्हाला माहितच झालं असेल आता म बरोबर जर घ्यायचं म्हणजे मुद्दल मुद्दल बरोबर काय वरचं तसंच राहील शंभर गुणिले व्याज व्याज म्हणजे सरळ व्याज छेदस्थानी आता म इथं आलं मग ह्याच्यासोबतचं सोबतच काय रे द गुणिले क हे आहे दुसरं सूत्र आता तिसरं सूत्र बघा विद्यार्थी मित्रांनो आता हे दोन सूत्र तर तुम्ही पाहिलेत आता तिसरं एक पिल्लू सूत्र राहिलंय ते कोणतं आहे क म्हणजे कालावधीचं सूत्र मग हे पण तुला मा तुम्हाला माहिती झालं असेल क का बरोबर काय येईल अंशस्थानी तेच राहील शंभर गुणिले व्याज आणि छेदस्थानी काय येईल रे इथं क आलं मग क उरलं काय द आणि म मग काय म गुणिले द द गुणिले म केलं काय म गुणिले द केलं काय एकच आहे अशा पद्धतीनं हे सूत्र फार महत्वाचे आहेत हे चारी ला चारी सूत्र तुमच्यासमोर दोन पर्याय आहेत एकतर पाठांतर करा आणि जर पाठांतर करायचा तुम्हाला त्रास होत असेल तर फक्त पाचशे वेळेस हे वरचं सूत्र पाचशे वेळेस हे सूत्र पाचशे वेळेस हे आणि पाचशे वेळेस हे सूत्र लिहा समजलं मग कोणती पद्धत वापरतात तुम्हीच ठरवा मला तर वाटायला तुम्हाला पाचशे वेळेस लिहिणंच सोपं जाईल <laughs> पाठच करा आणि तेही लगेच उभा टाका पाठ झाल्यावरच खाली बसा पटकन उभा टाका सगळेजण व्हेरी गुड पाठ करा मन लावून वाचा आणि पाठ झाल्यानंतरच खाली बसा हा पाठ करा लवकर झालं पाठांतर झालं व्हेरी गुड छान चला तर आता बघूया आपण शेवटचा मुद्दा मुलांनो दाम दुप्पट कधी होती रे रक्कम ज्या वेळेस त्या मुद्दला इतकंच व्याज होतंय त्यावेळेस ती रक्कम दाम दुप्पट होती उदाहरणार्थ तुम्ही भरले पाच हजार बँकेमध्ये हां बँकेत पाच हजार भरले आणि बँकेतून तुम्ही पाच हजार रुपये घेतले मग बँकेतून पाच हजार रुपये घेतल्यानंतर पुन्हा तुम्हाला बँक जर त्याच्यावर पाच हजार जास्त देत असेल व्याज म्हणून तर ते झालं दामदुप्पट मग दामदुप्पट केव्हा झाली मुद्दला एवढंच व्याज झाल्यानंतर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण फार सोपं असं प्रकरण आहे मला खात्री आहे तुम्ही जर ह्या सरळ व्याज या प्रकरणाचे नमुना प्रश्न त्याचे स्वाध्याय जर सोडवलात ना तुम्हाला या प्रकरणा एवढं सोपं प्रकरण कोणतंच वाटणार नाही